नमस्कार बालमंडळींनो पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये तुम्हा सर्व मुलांचे स्वागत आहे चला आज आपण इयत्ता दुसरी विषयगणित लगतची मागची व पुढची संख्या पान नंबर अडतीसवरील घटक आज आपण पाहणार आहोत या घटकाची अध्ययन निष्पत्ती अशी आहे माझा परिचय असा आहे संख्येच्या शेजारी लगतची मागची व पुढची संख्या आता ही संख्या रेषा आहे त्याच्या डाव्या बाजूला शून्य हा अंक लिहिलेला आहे त्याच्यापासून ठराविक अंतर पाडून एक दोन तीन चार पाच असे खूप अंक लिहिता येतात अशाच प्रकारे पुढची संख्या रेषा पाहूया याच्यामध्ये एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस अशा संख्या आपण लिहिलेल्या आहेत त्यातील एक संख्या घेऊया ती म्हणजे तेवीस आता तेवीसच्या लगताची मागची संख्या ही बावीस येईल आणि लगतची पुढची संख्या ही चोवीस येईल तर मग मुलांना यावरून आपल्याला काय लक्षात येते यावरून असे लक्षात येते की कोणत्याही संख्येच्या डावीकडची म्हणजेच लगतची मागची संख्या ही एकने कमी असते मग पहा तेवीस वजा एक बरोबर बावीस म्हणजेच तेवीसची लगतची मागची संख्या ही बावीस आहे आता पहा कोणत्याही संख्येच्या उजवीकडची म्हणजेच लगतची पुढची संख्या ही एकने जास्त असते मग पहा तेवीस अधिक एक बरोबर चोवीस म्हणजेच तेवीसची लगतची पुढची संख्या ही चोवीस आहे रिकाम्या चौकटीत लगतची मागची व पुढची संख्या लिही पहिले उदाहरण आहे चोपन्न मग चोपन्नची लगतची मागची संख्या एकने कमी म्हणजे ती आली त्रेपन्न आणि पुढची संख्या एकने जास्त म्हणजे ती आली पंचावन्न पुढचे उदाहरण एक संख्या सदतीस मग त्याची मागची संख्या एकने कमी म्हणजे ती येईल छत्तीस आणि एकने जास्त ती पुढची म्हणजे ती येईल आता चाळीस मग सांगा बरं चाळीसच्या मागची संख्या कोणती एकोणचाळीस अगदी बरोबर आणि पुढची एक्केचाळीस अगदी बरोबर आता एकोणचाळीस मग सांगा एकोणचाळीसच्या लगताची मागची अडतीस बरोबर आणि लगताची पुढची चाळीस अगदी बरोबर आपण स्वाध्याय पाहूयात स्वाध्याय पान नंबर अडतीसवरील राहिलेली गणिते सोडवा आणि आपल्या पालकांना दाखवा धन्यवाद मुलांनो